नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया 4 नोव्हेंबर दुपारपर्यंत 4 ठळक घडामोडी। वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक। रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामींना मुंबईतील घरातून घेतलं ताब्यात। 5 मे 2018 रोजी वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी अलिबाग इथं राहत्या घरी केली होती आत्महत्या। सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख। अन्यथा आज माझे पती जिवंत असते। अर्णब गोस्वामींनी सुडबुद्धीने पैसे थकवल्यानंच पतीची आत्महत्या। अन्वय नाईक यांच्या पत्नीचा गंभीर आरोप। काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली। अर्णब गोस्वामींच्या अटकेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया। भाजपाच्या राज्यांमध्ये अनेक पत्रकारांना अटक झाली तेव्हा केंद्रीय मंत्री काहीच बोलले नाही। ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी उपस्थित केला प्रश्न। महाराष्ट्रात कायद्यानं काम चालतं, जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही। अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं अटकेचं समर्थन। आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली पण मानसिकता कायम। अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा। आज भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना घडली। अर्णब गोस्वामी अटक प्रकरणावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं मत। विधान परिषदेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद। विधान परिषद उमेदवारांच्या अंतिम यादीला उशीर। दलित उमेदवाराच्या नियुक्तीवरून वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभिन्नता। तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात, किती तोंडं बंद करणार आहात? अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत ठाकरे सरकारवर संतापली। तुमच्याकडे तुमचे स्वतःचे नेते नाहीत का? MGR यांचा फोटो वापरण्याचा कुणालाही नैतिक अधिकार नाही। तामिळनाडू मधील अण्णा द्रमुकचे नेते डी जयकुमार यांचं भाजपवर टीकास्त्र। तामिळनाडूमध्ये भाजपाकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये अण्णा द्रमुकचे संस्थापक अध्यक्ष MG रामचंद्रन यांचा फोटो। अण्णा द्रमुकची नाराजी, भाजपाला अण्णा द्रमुकच्या नेत्यांनी सुनावलं। अभिनेता फराज खानचं निधन। वयाच्या 46व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अखेरच्या क्षणीही नव्हते उपचारासाठी पैसे। अभिनेत्री पूजा भटनं ट्विटरद्वारे दिली माहिती। नौदलाच्या मलबार कवायतींना बंगालच्या उपसागरात चित्तथरारक सुरुवात। पहिल्या टप्प्यात 4 दिवस होणार कवायती। थंडी आणि प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका अधिक। दिल्ली, केरळ, मणिपूर आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्या महिन्याभरात वाढले रुग्ण। नागरिकांना खबरदारी घेण्याचं केंद्र सरकारचं आवाहन। कोरोना साथीचा गैरफायदा घेत पाकिस्ताननं सीमेपलीकडून पसरवला दहशतवाद। भारतानं संयुक्त राष्ट्रातील संवादात केला आरोप। देशभरात मागील 24 तासात 46,254 नवे कोरोना बाधित तर 514 रुग्णांच्या मृत्यूची नोंद। 53,357 जण कोरोनामुक्त। अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली पत्रकार परिषद। ट्रम्प यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅट्सवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा केला आरोप। सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा। याचबरोबर आताच्या ठळक घडामोडी संपल्या। सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। स्पेशल रिपोर्ट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।